नाशिक जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी हाती येते। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कावनई किल्ला कोसळलाय अशी माहिती मिळते। किल्ला कोसळतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी 5 ते 6 घर होती अशी माहिती मिळते। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत। योगेश, कधीची आहे ही घटना? घरांचं कितपत नुकसान झालंय? कोणी जखमी झालंय का? आज दुपारची ही घटना आहे। सकाळी ज्यावेळेस पाऊस या ठिकाणी जोरदार सुरू होता इगतपुरी तालुक्यामध्ये, त्यावेळेस ही घटना घडलेली आहे। खरं म्हणजे इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो। तुलनेमध्ये कमी पाऊस सध्या या तालुक्यामध्ये झालेला आहे, मात्र तरीही पावसाने किल्ल्याच्या भिंती या ठिकाणी ओल्या झाल्यात आणि परिणामी त्यातल्या किल्ल्याचा जो एक भाग होता तो पूर्णपणे खाली कोसळला। हा किल्ला जो होता हा कावनई तीर्थक्षेत्राच्या अगदी जवळच्या बाजूला होता, मात्र सुदैवानं हा किल्ला कोसळल्यानंतर किंवा दरड कोसळल्यानंतर कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झाली नाही। आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठलंही गाव नव्हतं आणि त्यामुळे कुठलाही म्हणजे आपण म्हणजे जीवितहानीच नाही तर कुठलाही घर वा एखादा रस्ता सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेला नाही किंवा यावर पडलेला नाही। मात्र प्रशासन जे आहे ते तातडीने या ठिकाणी रवाना झालेलं आहे। आजूबाजूच्या परिसरात जर काही शेतकरी असतील, काम करत असतील, तर त्यांना काही हानी झाली नाही ना, याचा तपास करणं सुरू आहे। निश्चित योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा जेव्हा किल्ल्याचा हा भाग कोसळत होता, दरड कोसळत होती, तेव्हाची ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। नाशिकमधल्या इगतपुरी तालुक्यात हा प्रकार घडलेला आहे। 14व्या शतकातील कावनई किल्ला होता हा, जो थोड्याच वेळापूर्वी कोसळला। लाल मातीतली कुस्ती म्हणजे See you next time.